कोरोना विषाणूजन्य आजारांपासून सोलापूर ग्रामीण दलातील 55 वर्षावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. यावर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. पोलीस दलामध्ये मागच्या 45-50 दिवसापासून आपण पाहत असाल की आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे ऑन फील्ड आहेत. संचारबंदीचा एन्फोर्समेंट करण्याकरता नाकाबंदी असतील, जिल्ह्याबाहेरील जे लोक येत आहेत त्यांच्या येऊ नये याच्याकरता आमचे लोक फील्डवरती आहेत आणि याच्यामध्येच काही आमच्या अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यावरील उपाययोजना म्हणून आम्ही 55 वर्षावरील अधिकारी कर्मचारी साधारणपणे 14 अधिकारी आणि 36 कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची ड्युटी त्यांना देण्यात येणार नाही. त्यांना पूर्णपणे आपण ड्युटीपासून मुक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे 50 वर्षावरील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना कोणतीही डायरेक्टली एक जो कंटेनमेंट झोन आहे किंवा डायरेक्टली त्यांना संपर्क लोकांशी येऊ शकतो अशा कोणत्याही प्रकारची ड्युटी न देण्याबाबतच्या आम्ही सर्व ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. त्यांना पोलीस स्टेशनचीच ड्युटी देण्यात येईल अशी आमची योजना आहे. त्याचप्रमाणे आयुषनी जे काही रिकमेंडेशन केलेले आहेत त्याप्रमाणे अर्थनिक अल्बा एक होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत त्या सर्व आम्ही 2500 पोलीस अधिकारी कर्मचारी यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आयसीएमआरने जे रिकमेंड केलेले आहेत एसयूक्यू टॅबलेट्स त्या वैद्यकीय तपासणी करूनच आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरवून देतील अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे.